हाय गाइस, कुक विथ सोनाली राऊत मध्ये तुमचं स्वागत आहे. पण आज मी कुक नाही करणार आहे. आज मी आली आहे लोटस कोर्ट रेस्टॉरंट मध्ये, जे आहे दहिसर मध्ये. आणि मी ऐकलं आहे की इकडचं सी फूड खूप अमेझिंग आहे, तर चला बघूया. बऱ्याच इंटरेस्टिंग डिशेस दिसतात आहेत, लाईक स्टार्टर्समध्ये बोंबिल तवा फ्राय एक आहे आणि करंदी स्टफ बोंबिल, गावठी चिकन हंडी पण आहे आणि त्यात पण फुल आणि हाफ दोन्ही ऑप्शन्स आहेत. मटनचे पण बरेच प्रकार आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे ते पाया सूप आहे, तो मी डेफिनेटली ट्राय करणार आहे आज. पॉम्फ्रेट तवा फ्राय, स्टफ पॉम्फ्रेट, पाया सूप. And for the vegetarian viewers, I'm going to try paneer dum kebab. Ekachi speciality ahe, baghuya kase lagta te. And curry sathi I think I'll go for prawns, malwani style ne. Bhakri ahe tumchi, rice che. Okay, rice bhakri. Ata jo paryanta order yete, to paryanta na mi ya restaurant la ek feri marnar ahe, karan mala khup interesting vatla ahe. Tar chala baghuya. हा एक सिटिंग एरिया आहे, म्हणजे फ्रेंड्स किंवा असे ग्रुप असेल, छान दोन सोफा आहेत, एकत्र करूनही बसता येईल. दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस रेस्टॉरंट, कारण कोर्ट्स इतके डिफरंट आहेत आणि छान आहेत ना, म्हणजे तिथे बघितल्यावरती खूप असं मस्त वाटतं, असं वाटतं की आपण फिशच्या जॉईंटला आलो आहोत. आता ही जी सीटिंग अरेंजमेंट आहे ती इतकी क्यूट आहे, म्हणजे हे शार्क आहे आणि तो असे छान छोटे छोटे फिश खातो आहे, म्हणजे खूप गोड वाटत आहे हे. दिस इज वन सीटिंग अरेंजमेंट. आता या बाजूला कोट्स अगेन आहेतच, खूप गोड गोड कोट्स आहेत. लेट्स गो इन टू दिस रूम. दिस इज लाईक मोस्टली जेव्हा आपले बर्थडे पार्टीज वगैरे असतील त्यासाठी ही रूम अगदी परफेक्ट वाटते आहे. आणि तुम्ही बघाल तर वॉल पण इथे डिफरंट आहे. बाहेर जी होती ते ब्रिकचं टेक्स्चर होतं, इकडे अगेन अगदी डिफरंट आहे. सो तसं बघितलं तर ॲम्बियन्स प्रत्येक रूमचं वेगवेगळं आहे, म्हणजे तुम्ही 5 ग्रुप असेल तरी सीटिंग अरेंजमेंट एक वेगळी आहे, 15 असेल तर वेगळी आहे. तर इज अ डिफरंट सीटिंग फॉर कपल्स ऑल्सो. हे इतकं छान दिसतं आहे ना, म्हणजे आयडिया बेसिक आहे, म्हणजे रॉट आयनची ग्रिल आहे आणि त्यावरती हे फिश लावलेले आहेत आणि फिश पण अगदी वेगवेगळे आहेत, म्हणजे पफर फिश आहे तुम्ही बघाल तर, सी हॉर्स आहे, म्हणजे अगदी ओशियनचे वाईब देतात, म्हणजे आपण जे कोस्टल बोलतो ना ते फिलिंग येतं. आता ही जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती मला वाटतं फॅमिलीसाठी परफेक्ट आहे, म्हणजे राऊंड टेबल आहे, छान अगदी एकत्र बसलेले आहेत, किंवा एखादा रिलेटिव्ह जे तुमचे बाहेरून आलेले आहेत त्यांना तुम्ही घेऊन येता, त्यासाठी मला असं वाटतं की ही अरेंजमेंट अगदी परफेक्ट आहे. ॲम्बियन्स तर मला इकडचा खूप आवडलेला आहे. तर आता आपण फूड टेस्ट करूया, लेट्स गो. माझा पाया सूप पण इथे आलेला आहे अँड इट्स स्मेलिंग अमेझिंग. आय हॅव विथ मी द ओनर्स ऑफ लोटस कोर्ट, मिस्टर मायकल अँड मिस्टर लायनस. प्लीज सर, तुम्ही पण जरा. दिस इज जस्ट अमेझिंग, नॉट व्हेरी स्पायसी, माइल्ड, बट ॲट द सेम टाइम सगळ्या मसालाचे फ्लेवर्स येतात आहेत. आय मीन तो असं कळतो आहे की छान बराच वेळ उकळवून उकळवून केलेला आहे. मोरओव्हर एक प्रकारचं त्याला स्मोकी फ्लेवर आहे. ओके, सो रात्रभर हे होत राहतं. अच्छा, म्हणून हा जो फ्लेवर आहे हा स्टॉकमध्ये उतरतो.
असं म्हणतात की चांगला सूप भूक वाढवतं आणि पाया सूप इतका छान होता की माझी भूक प्रचंड वाढलेली आहे. स्टार्टर्स पण आलेले आहे तर आता मी ह्यावरती ताव मारणार आहे. हा चटणी स्टफ बॉम्बेल आहे. वा अगदी ज्यूसी आहे. चटणी अगदी मस्त स्टफ केलेली आहे आणि क्वांटिटी मस्त आहे चटणीची बेसिकली. आणि बॉम्बेल अतिशय फ्रेश दिसतो आहे. रिअली गुड. मेल्ट इन द माउथ आहे चटणी. पुदिनाचा फ्लेवर येतो आहे. कोथिंबीर आहे. मिरची आहे. आणि बाहेरून अगदी मस्त क्रिस्प. आतून अगदी मऊ. टू गुड. सो आय एम गोइंग टू कंटिन्यू. सर मला तुम्हाला एक विचारायचं आहे. या बॉम्बेलमध्ये तुम्ही टूथपिक नाही लावली. जनरली आपल्याला होल्ड करायला आतलं फिलिंग एखादी टूथपिक आपण लावतो. ओके. म्हणजे ते तुम्ही कव्हर करून ती बरोबर त्या ह्याच्यात ना बरोबर ते घाल काढता तुम्ही टेल पार्ट. ओके ओके ओके. आणि राईट राईट. म्हणजे ती खेचली की लॉक होऊन जातं. ओके. म्हणजे स्टफिंग निघायचं काही हेच नाही. ओके ओके. सो ह्यांनी खूप छान आयडिया दिली आणि मला ही खूप आवडलेली आहे आयडिया ॲक्च्युली. सो नाव फॉर द व्हेजिटेरियन अँड मी. हा पनीर दम कबाब आहे. हा पनीर खूप फ्रेश दिसतो आहे. वरून छान चीज आहे तर हा चीजी पीस मी आधी घेणार आहे. माइल्ड फ्लेवर्स आहेत. चीज खूप छान लागतं ह्याच्याबरोबर. स्लाइट स्मोकी फ्लेवर आहे. खट्टा पण आहे आणि खूप वेल्वेटी स्मूथ आहे. बेसिकली हे व्हेजिटेरियन ऑप्शनसाठी खूप छान आहे. हे पहिले तर शेगीवर लावून घालतात. त्याच्यानंतर ते पॉटमध्ये घालून बटर कव्हर करतात त्याला आणि परत मग ते आत सोडले जाते. ओके. म्हणजे दम दिला जातो. ओके. म्हणून तो फ्लेवर मला वाटतं खूप जास्ती येतो. लाईक तो जो स्मोकी फ्लेवर आहे दोनदा हे केल्यामुळे त्याचा फ्लेवर जास्ती होतो. नाव कम्स द मेन कोर्स. हे पॉपलेट बघून ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. अगदी खरपूस मस्तपैकी फ्राय केलेला आहे आणि तुम्ही करी बघू शकता ती अजूनही बबल होते आहे. ती जी सर्विंग प्लेट किंवा प्लॅटर जे म्हणतात ते काहीतरी वेगळं वाटत आहे. सर याचं काय कारण आहे? ओके. म्हणजे तुम्ही छान गप्पा मारत बसलात ना तरी हे जेवण गरमच राहणार आहे. ही आयडिया खूप छान आहे सर. ओके. ह्याच्याबरोबर छान तांदळाच्या भाकऱ्याही आल्या आहेत आणि आंबोळी आली आहेत. गरमागरम आहे सगळं तर आपण सुरू करूया. प्रॉन करी सर्व करतात. एकदम पाइपिंग हॉट आहे ही. अँड आय कॅन सी की कलर अगदी रेड नाही आहे. कलर डिफरंट आहे. अँड आय एम सिरियसली एक्सायटेड टू टेस्ट दिस. सो आक्रमण. मी आधी प्रॉन्स करी टेस्ट करणार आणि ही खूप टेम्प्टिंग दिसते आहे. प्रॉन्स खूप छान आहेत. फ्रेश आहेत. सॉफ्ट आहे. आणि करी अशी छान टँगी आहे. ह्याचा जो टँगीनेस आहे जो आंबटपणा आहे तो तुम्ही काय कोकम आहे चिंच आहे की काय वापरता तुम्ही? कोकम वापरता. ओके ओके. म्हणून मे बी हा कलर थोडासा असा डार्किश आहे का? ओके. सो प्रॉन्स हा वन मोर बाईट कारण मला टेम्पटेशन आवरत नाही आहे. आंबोळ्याबरोबर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आहे. आणि करी खूप स्मूथ आहे बेसिकली. आणि तुम्ही बघू शकता अजूनही ती बबल होते आहे. सो नाव आय एम गोइंग फॉर द पॉपलेट. आणि हे खूप छान क्रिस्प फ्राय केलेलं आहे. माय गॉड दिस इज नाईस फ्लेशी.
and you can see it's very fresh, white flesh आहे हे आणि firm आहे basically. मसाला व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे फिशमध्ये. सगळे फ्लेवर्स त्या पॉम्फ्रेटमध्ये आलेले आहेत. अब्सोल्युटली फ्रेश अँड यमी. सो आय वॉन्ट टू ट्राय अगेन. खूप जास्ती नाही आहे मसाला आणि खूप स्पायसी पण नाही आहे. इट्स जस्ट परफेक्ट बॅलन्स, अगदी मस्त मेंटेन केलेला आहे. इट्स व्हेरी गुड. सो मी बघितलं आहे ह्याला जे क्रिस्पीनेस आहे तो रव्याचा वगैरे नाही आहे. तर कोटिंग तुम्ही काय यूज करता? राईस फ्लावर आहे. ओके, आपला जो मालवणी मसाला आहे ते लावतात आणि त्याच्याने आपले जी चव येते ती चांगली असते. ओके, हँड पाउंडेड मसाला आहे तो आणि एक एक इन्ग्रेडियंट सर अगदी स्वतः सोर्स करून बनवलेला आहे. सो या फ्लेवर सगळा त्याचाच आहे. ओके, ही तांदळाची भाकरी आहे अँड इट्स लुकिंग सुपर सॉफ्ट आहे. हे बघा आणि लेयर्स बघा किती मस्त आलेले आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हॅव दिस. भाकरी बरोबर ना ह्याचा फ्लेवर वेगळा लागतो करीचा. आंबोळ्या बरोबर अगेन डिफरंट. आय डोंट नो हाऊ इट हॅपन्स बट भाकरी बरोबर हे आणखीन छान लागत आहे मला वाटतं कॉम्बिनेशन. मला डेफिनेटली गरज आहे आता टोलकडीची. ओके, म्हणजे तुम्ही कोकम? ओके 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 ओके, येस डेफिनेटली. आणि तुम्ही साईडला बघाल एजेसला कळत आहे की किती थिक आहे ही. सो लेट्स ट्राय दिस. जिऱ्याचा फ्लेवर आहे आणि आय थिंक काळी मिरी पण टाकलेली आहे. एवढं सगळं सी फूड खाल्ल्यानंतर ही कोकम कढी ना मस्ट आहे. खूप छान फ्लेवर देत आहे. आय एम गोइंग टू फिनिश दिस. ओके, खूप छान दिसत आहे. इनफॅक्ट हे सॉर्ट ऑफ अँटिक्स वाटतात. इफ यू आर अ सी फूड लव्हर तुम्ही इकडे यायलाच हवं एकदा तरी. आणि आय एम शुअर तुम्ही रिपीटेडली येणार इकडे. इट्स रिझनेबली प्राइज्ड. टेस्ट ऑसम आहे. ॲम्बियन्स खूप छान आहे. आणि जर तुम्हाला आणखीन असं वेगळं हवं असेल तर ते फ्रेश कॅच ऑफ द डे तुम्हाला दाखवतात. समोर आणून साईज दाखवतात अँड अकॉर्डिंगली ती प्राईस चेंज होते. देन यू कॅन डिसाईड. ऑल्सो व्हेजिटेरियनसाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन गेट युअर फ्रेंड्स अलॉंग विथ यू. सो अमेझिंग. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर हियर. आणि आय थिंक मी फूड कंटिन्यू करणार आहे. इट्स व्हेरी टेम्प्टिंग. सो येस प्लीज सर तुम्ही पण.